लोणी मराठी जी मालिका आई माझी कळुबाई मध्ये पुढील भागात आपण पाहणार आहोत मिलिंदने आर्या आणि तिच्या आत्याला केलंय कैद, तर त्या दोघींनाही एका अज्ञात स्थळी त्याने बांधून ठेवले व त्यांच्या बाजूने तो एक भिंत रचतोय। तेव्हा आता आर्याची सुटका होणं फारच कठीण आहे। दरम्यान मागील भागात आपण पाहिलं आर्याने मुंबईला जाण्याचा निर्णय कॅन्सल केला होता व ती पुन्हा एकदा मावळखेड मध्येच राहणार आहे। तर आता आपण इथेच राहून आई बाबांना सोडवू असं तिने म्हटलं होतं। तेव्हा आर्या तिच्या आत्याला भेटण्यासाठी घराबाहेर पडते आणि मिलिंद तिकडे संकेतला जंग जंग पछाडत असतो आणि तेव्हाच मालती मिलिंदला फोन करून आर्या घरात नसल्याचं सांगते। तेव्हा मिलिंदचे गुंड आर्या आणि तिच्या आत्याला पकडतात व त्या दोघींनाही आता त्याने कैद करून ठेवलंय। तर पंडितचा फोन देखील मिलिंदने ट्रॅप केलाय, त्यामुळे संकेतला आणि आर्याच्या आई बाबांना सोडवण्यासाठी आर्या करत असलेले सगळे प्रयत्न आता मिलिंदला समजणार आहेत। तेव्हा आता आर्या आणि तिच्या आत्याची सुटका कशा प्रकारे होणार हे तर येणाऱ्या भागांमध्ये समजेल। मराठी मालिकांच्या अशाच अपडेटसाठी टेली रिपोर्टर मराठीला सबस्क्राईब करा आणि तुमच्या प्रतिक्रिया कमेंट बॉक्स मध्ये नक्की नोंदवा।